So today we will see a next type of wave, that is a stationary wave. Stationary wave. Stationary means steady. So it is a wave which do not propagate through media, or they never transfers the energy or momentum through the media. Such a wave is called as a stationary wave. Stationary wave means kunti wave. जी वेव मीडियम मधून प्रोपोगेट होत नाही किंवा ती एनर्जी कॅरी करत नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोमेंटम कॅरी करत नाही अशा प्रकारच्या वेवला आपण स्टेशनरी वेव असं म्हणलेलं आहे. सो इट इज अ वेव विच डू नॉट प्रोपोगेट थ्रू द मीडिया ऑर दे डू नॉट ट्रान्सफर द एनर्जी अँड मोमेंटम थ्रू दॅट मीडिया. सच अ वेव इज कॉल्ड एज अ स्टेशनरी वेव. आता ही स्टेशनरी वेव कशी तयार होते. फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव. ही स्टेशनरी तयार होण्यासाठी आपल्याला दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स लागतात. इफ टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स दे आर प्रोपगेटिंग अलॉन्ग द सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन. दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स असल्या पाहिजे. ते एकाच पाथवरनं पास झाल्या पाहिजेत आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं. आता ह्या दोन्ही प्रोग्रेसिव्ह वेव्स आयडेंटिकल असल्या पाहिजेत म्हणजे काय. त्यांचं अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसोलेशन हे सारखं असलं पाहिजे. अशा वेव्सला आपण आयडेंटिकल वेव्स म्हणतो. सो फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्स गिव्स दॅट व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स, टू आयडेंटिकल वेव्स दॅट इज इक्वल इन फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड आर प्रोपगेटिंग अलॉन्ग द सेम पाथ but opposite in a direction due to the superposition of these two waves, a stationary wave is formed. Asha prakare hi stationary wave tayar hote, jyachyamadhye don identical progressive waves ahet, doni che amplitude sarkha ahe, frequency sarkha ahe, asha don waves ekach path varna challet, pan viruddha dishena challet, ani tyancha overlapping mule ji wave tayar hote, tya wave la apan stationary waves manaycho. So when two identical waves, that is equal in frequency and amplitude, are propagating along the same path but opposite in direction, due to the superposition of these two waves, alternate nodes and antinodes are formed. Such a wave is called as a stationary wave. The superposition mane node ani antinode form hota tyala apan stationary wave aso mhanayo. Ata node mhanje kay. तर पहा नोड पाहण्याच्या, नोड म्हणजे स्टेशनरी वेव्ह मधला असा पार्टिकल की जो परमनंटली ऍट रेस्ट राहतो त्याला आपण नोड असं म्हणायचं. सो इन अ स्टेशनरी वेव्ह देर आर सम पार्टिकल्स ऑफ अ मीडिया विच आर परमनंटली ऍट रेस्ट नोन एज नोड्स. जी स्टेशनरी वेव्ह तयार होते त्याच्यामध्ये त्या मीडियमचे काही पार्टिकल्स असे की ते परमनंटली ऍट रेस्ट आहेत. ते मेन पोझिशन पासून हलतच नाहीत. अशा प्रकारच्या पॉइंटला, अशा प्रकारच्या पॉइंटला आपण नोड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही स्टेशनरी वेव्ह दिलेली आहे. ही एक वेव्ह ही अशी झालेली आहे आणि रिफ्लेक्ट होऊन ही वेव्ह अशी परत आली. ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह अ स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म. तर या ठिकाणचा जो पॉइंट आहे हा पॉइंट हा परमनंटली ऍट रेस्ट आहे म्हणून त्याला आपण नोड म्हणलेला आहे. असाच पॉइंट इथे हा नोड वन दॅट इज एन वन अँड नोड टू दॅट इज एन टू. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये काय तयार होतात, नोड आणि अँटीनोड तयार होतात. तर अँटीनोड म्हणजे काय. इन अ स्टेशनरी वेव्ह, इन अ स्टेशनरी वेव्ह देर आर सम पार्टिकल्स विच ऑसोलेट्स विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड. दीज पॉइंट्स आर पार्टिकल्स, दे आर कॉल्ड एज अँटीनोड्स. या स्टेशनरी वेव्ह मध्ये हा पार्टिकल पहा, हा पार्टिकल पहा, हा पार्टिकल पहा, म्हणजे ए वन ए टू ए थ्री पोझिशनचे जे पार्टिकल्स आहेत ते मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होतात. इथं अँप्लिट्यूड वाढत वाढत गेलं, इथं मॅक्झिमम आहे. पुन्हा अँप्लिट्यूड वाढत वाढत गेलं, इथं मॅक्झिमम आहे. पुन्हा कमी कमी होत गेलं, पुन्हा झिरो झालं, पुन्हा वाढत वाढत हे मॅक्झिमम झालं. ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे त्या पॉइंटला आपण अँटी नोड असं म्हणतो. So, in a stationary wave, there are some particles which oscillates with maximum amplitude known as an antinode. Tar asha prakare ya stationary wave mode, stationary wave chi definition,
त्याचं फॉर्मेशन आणि नोड अँटीनोडच्या डेफिनेशन आपण पाहिले. पहा स्टेशनरी वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह, जी वेव्ह मीडियम मधून प्रोपोगेट होत नाही ती स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते, तर स्टेशनरी तयार वेव्ह कशी तयार होते त्याच्यासाठी एक मॉडेल आणलं मी. हे पहा ही एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे आणि ही एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. दोन्ही प्रोग्रेसिव्ह वेव्स या आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल आहेत म्हणजे अँप्लिट्यूड सारखं आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसोलेशन सुद्धा सारखं आहे. टाइम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी सारखे. तर ह्या दोन वेव्स एकाच पाथनं पण अपोजिट डायरेक्शननं चाललेत आणि त्या एकमेकावर ओव्हरलॅप व्हायला लागलेल्या आहेत. आणि ओव्हरलॅप झाल्यानंतर हे पाहिजे आपल्याला असं फायनल पिक्चर दिसतं. हे फायनल ही अशी स्टेशनरी वेव्ह तयार होते. हे बघा पुन्हा एकदा दाखवतो मी. हे या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत. या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स सेम पाथनं चाललेत पण अपोजिट डायरेक्शननं चाललेत आणि यांचं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर अशा प्रकारची ही रिझल्टंट वेव्ह तयार होते. या वेव्हला कोणती वेव्ह म्हणायची, स्टेशनरी वेव्ह तयार म्हणायची. तर या स्टेशनरी वेव्हमध्ये हा पॉइंट नोड 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 असे पॉइंट आहेत. हे पॉइंट अँटीनोड 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 कारण त्यांचं अँप्लिट्यूड हे मॅक्झिमम आहे म्हणून हे अँटीनोड्स आहेत. तर अशा प्रकारे या स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड आणि अँटीनोड्स तयार होतात. आता या स्टेशनरी वेव्हचं एक्झाम्पल काय, द वेव्ह विच आर प्रोड्युस्ड इन अ पाईप ओपन ऍट वन एंड आर ओपन ऍट बोथ हँड्स. हे दोन्ही केसेस आपल्याला येणार आहेत. आणि पाईप ओपन ऍट वन एंडला आणि ओपन ऍट बोथ हँड याच्या मधला जर एअर कॉलम आपण व्हायब्रेट केला तर त्या पाईपमध्ये स्टेशनरी वेव्ह तयार होते. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे, वेव्ह प्रोड्यूस इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग क्लॅम्प ऍट द बोथ हँड्स. समजा ही स्ट्रिंग आहे, ही दोन्ही एंडला क्लॅम्प केली, टेन्शन मध्ये ठेवलं आणि त्याला प्लग केलं तर त्याच्यामध्ये ही याच्यामध्ये निर्माण झालेली ट्रान्सवर्स वेव्ह इथून अशी जाते आणि दुसऱ्या त्या क्लॅम्प एंड पासून परत फिरते. इन्सिडेंट वेव्ह रिफ्लेक्टेड वेव्ह ओव्हरलॅप होतात आणि स्टेशनरी वेव्ह तयार होते. अशा प्रकारे या दोन रिजिड पॉइंटमध्ये क्लॅम्प्ड पॉइंट्समध्ये ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. सो वेव्ह प्रोड्यूस इन अ पाईप ओपन ऍट वन एंड ऑर ओपन ऍट बोथ हँड्स ऑर वेव्ह प्रोड्यूस इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग क्लॅम्प ऍट बोथ हँड्स. देन व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस स्टेशनरी वेव्ह. या स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असल्या पाहिजेत, गुणधर्म काय असले पाहिजेत. नो डाऊट, एक तर गुणधर्म आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की या नावातच स्टेशनरी आहे, स्थिर आहे, म्हणजे जे मीडिया मधून प्रोपोगेट होत नाही अशा वेव्हला आपण कोणती वेव्ह म्हणायचं, स्टेशनरी वेव्ह म्हणायचं. स्टेशनरी वेव्ह इज अ फॉर्म्ड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्ह प्रोपोगेटिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन. या स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन हाच त्याचा पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन सेम पाथ आणि अपोजिट डायरेक्शन प्रोपगेट होतात आणि ओव्हरलॅप झाल्यानंतर ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. सो स्टेशनरी वेव्ह इज अ फॉर्म ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स प्रोपगेटिंग अलॉन्ग सेम पाथ बट अपोजिट इन अ डायरेक्शन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, दिस वेव्ह डू नॉट प्रोपगेट द एनर्जी थ्रू द मीडियम. This wave do not propagate the energy or momentum through the medium. So, this wave is called as a stationary wave. म्हणजे ही वेव्ह त्या मीडियामधून मोमेंटम किंवा एनर्जी ट्रान्सफर करत नाही किंवा प्रोपोगेट करत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करत नाही, अशा प्रकारच्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. सो इन अ स्टेशनरी वेव्ह देर आर सम पार्टिकल्स विच आर परमनंटली ऍट रेस्ट. या स्टेशनरी वेव्ह मध्ये असे काही पार्टिकल्स आहेत मीडियमचे की जे पार्टिकल परमनंटली रेस्ट राहतात, ते कधीच जागची हलत नाहीत. अशा पार्टिकल्सला आपण काय म्हणायचं, नोड असं म्हणायचं. देर आर सम पार्टिकल्स ऑफ अ मीडिया विच आर परमनंटली ऍट रेस्ट नोन ऍज अ नोड्स, त्याला आपण नोड्स म्हणायचं. देर आर सम पार्टिकल्स ऑफ अ मीडिया विच व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड दॅट इज कॉल्ड ऍज अ अँटीनोड्स ऍज अ शोन इन द फिगर. आता बघा या ठिकाणी मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे, मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे, मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे, म्हणून हे अँटीनोड्स आहेत. हे अशा प्रकारे हे नोड आणि अँटीनोड हे अल्टरनेट क्रिएट होतात. म्हणजे दोन अँटीनोडच्या मध्ये एक नोड असतो किंवा दोन नोडच्या मध्ये एक अँटीनोड असतो, अशा प्रकारे नोड आणि अँटीनोड हे
अल्टरनेट फॉर्म होता एकानंतर एक नोड के एंटी नोड के नोड के एंटी नोड अशा प्रकारे हे अल्टरनेट फॉर्मेशन होतं. या फिगरमधनं जवळपास आपल्याला सर्वच कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करता येतात, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. आतापर्यंत आपण किती कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले? चार कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सो फॉर द फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव टू आयडेंटिकल वेव्स आर प्रोपोगेटिंग अलॉन्ग द सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ दीज टू वेव्स अ स्टेशनरी वेव इज फॉर्म. दुसरा पॉइंट काय आला, दिस स्टेशनरी वेव डू नॉट कॅरीज द एनर्जी ऑर मोमेंटम थ्रू द मीडियम. मीडियम मधून एनर्जी कॅरी होत नाही किंवा मोमेंटम ही कॅरी होत नाही. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स, देर आर सम पार्टिकल्स विच आर परमनंटली एट रेस्ट, दे आर कॉल्ड एज अ नोड्स. देर आर सम पार्टिकल्स विच ऑसिलेट्स विथ मॅक्झिमम एम्प्लिट्यूड, दे आर कॉल्ड एज अ एंटी नोड्स. सो द नेक्स्ट, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव नोड ऑर एंटी नोड, समजा हे नोड आणि याचा नेबरिंग नोड हाय, या नोड नोड मधलं अंतर लॅम्बडा बाय टू किंवा ह्या अँटी नोड मधलं अंतर हे लॅम्बडा बाय टू. नोड नोड मधलं अंतर घ्या किंवा अँटी नोड, द डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग नोड ऑर अँटी नोड इज लॅम्बडा बाय टू, बट द डिस्टन्स बिटवीन टू नोड अँड अँटी नोड इज लॅम्बडा बाय फोर. म्हणजे हा नोड असेल तर अँटी नोड पर्यंत अंतर हे लॅम्बडा बाय फोर आलं. हे पहा, नोड नोड मधला अंतर लॅम्बडा बाय टू, अँटी नोड मधला अंतर लॅम्बडा बाय टू, पण नोड आणि अँटी नोड मधला अंतर मात्र हे लॅम्बडा बाय फोर आहे. तर अशा प्रकारे हे नोड आणि अँटी नोड मधलं आपण अंतर पाहिलं. देन नेक्स्ट, ऑल पार्टिकल्स इन अ लूप आर इन फेज. ज्यावेळेस स्टेशनरी वेव मीडिया मधून प्रोपोगेट होते त्यावेळेस त्या मीडियामध्ये अशी लूप फॉर्म होतात. तर या लूप मधले सर्वच पार्टिकल्स, जितके पार्टिकल्स असतील ते सर्व पार्टिकल्स इन फेज मध्ये असतात. इन फेज म्हणजे काय? या पार्टिकलचं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वेगळं आहे, याचं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वेगळं आहे, पण हे सर्वच पार्टिकल एकाच वेळेस मीन पोझिशनला येतात, एकाच वेळेस एक्स्ट्रीम पोझिशनला जातात, पुन्हा मीन पोझिशनला येतात. म्हणजे त्यांचं मोशन हे सायमल्टेनियस मोशन आहे, सर्व एकाच प्रकारे मोशन एक्झिक्यूट करतात. म्हणून या सर्व पार्टिकल्सला आपण काय म्हणलेलं आहे? इन फेज पार्टिकल्स. समजा हा मीन पोझिशन पासून अपवर्ड डायरेक्शनला जात असेल तर हे सर्व पार्टिकल मीन पोझिशन पासून अपवर्डला जातात. हा पार्टिकल जर या एक्स्ट्रीम पोझिशनला आला असेल तर हे सर्व पार्टिकल या एक्स्ट्रीम पोझिशनला आलेले असतात. म्हणून हे सर्व पार्टिकल एका लूप मधले सर्वच्या सर्व पार्टिकल हे कसे असतात? इन फेज असतात. पण या नेबरिंग लूप मधले पार्टिकल्स मात्र आउट ऑफ फेज असतात. समजा हे पार्टिकल अपवर्ड डायरेक्शन न जात असतील तर हे पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन न जातात. नो डाऊट हे पार्टिकल आणि हे पार्टिकल आउट ऑफ फेज आहेत. याचा अर्थ फेज डिफरन्स 180 डिग्रीचा आहे. एक पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे जात असतील तर दुसरे पार्टिकल हे निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे चालेल. की जसं हे पार्टिकल हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे चालेल, हे पार्टिकल्स निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे यायला लागले, हे पुन्हा पार्टिकल्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे चालेल. म्हणजे या नेबरिंग लूप मधले जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स आउट ऑफ फेज असतात. त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 180 डिग्री आहे. देन सिक्स्थ वन, ऑल पार्टिकल्स दॅट इज एक्सेप्ट नोड्स. हे नोड वगळता बाकी या मीडियमचे जे सर्व पार्टिकल आहेत हे पार्टिकल व्हायब्रेट होतात. सो ऑल पार्टिकल्स एक्सेप्ट नोड्स क्रॉसेस द मीन पोझिशन सायमल्टेनियसली बट विथ अ डिफरंट वेलॉसिटी. आता हे सर्व पार्टिकल एकाच वेळेस मीन पोझिशन आहेत, ऍट अ सेम टाइम. नोड वगळता बाकीचे जे सर्व पार्टिकल आहेत हे सर्व पार्टिकल मीन पोझिशनला एकाच वेळेस येतात. मग त्याच्यातले काही पार्टिकल अपवर्ड जातात, काही पार्टिकल डाऊनवर्ड जातात, पण मीन पोझिशनला मात्र एकाच वेळेस येतात. पण मीन पोझिशन क्रॉस करत असताना ते वेगवेगळ्या व्हेलॉसिटीनं क्रॉस करतात. कारण व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशन इज इक्वल टू व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू ए ओमेगा. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी अँप्लिट्यूडवर अवलंबून आहे. म्हणून ज्याचं अँप्लिट्यूड जास्त असेल त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी जास्त असेल, ज्याचं अँप्लिट्यूड कमी आहे त्याची व्हेलॉसिटी कमी आहे. म्हणून दे क्रॉसेस द मीन पोझिशन सायमल्टेनियसली. हे सर्व पार्टिकल एकाच वेळेस मीन पोझिशन क्रॉस करतात.
पण मेन पोझिशन क्रॉस करत असताना त्या प्रत्येकाची व्हेलॉसिटी मात्र ही वेगवेगळी असते. सो ऑल पार्टिकल्स इन अ लूप आर इन फेज. सो सॉरी, ऑल पार्टिकल्स एक्सेप्ट नोड्स क्रॉसेस द मेन पोझिशन साइमल्टेनियसली बट विथ अ डिफरंट व्हेलॉसिटी. द नेक्स्ट वन, द एनर्जी इज कन्फाइंड इन द इन टू द रीजन बाउंडिंग. सो एनर्जी इज कन्फाइंड बिटवीन टू नेबरिंग नोड्स. समजा हा एक नेबरिंग नोड आहे आणि हा एक नेबरिंग नोड आहे, हे एकानंतरची एक सलग नोड आहे. या दोन पॉइंट मध्ये किंवा या लूप मध्ये एनर्जी अशी बंदिस्त होते, एनर्जी कन्फाइंड होते. कन्फाइंड होणे म्हणजे बंदिस्त होणे. ही एनर्जी या लूपच्या बाहेर जाऊ शकत नाही, त्याचं कारण आहे हे नोड आहे. एनर्जी ट्रान्सफर कधी होते? वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल एनर्जी कधी ट्रान्सफर होते? पार्टिकल व्हायब्रेट झाला तर एनर्जी ट्रान्सफर होते. हा पार्टिकल व्हायब्रेटच होत नाही, त्याच्यामुळं एनर्जी ट्रान्सफर होण्याचा प्रश्नच नाहीये. तर एनर्जी कशामुळे ट्रान्सफर होत नाही? एनर्जी या नोडमुळे एनर्जी ट्रान्सफर होत नाही. म्हणजे इकडं नोड ही एनर्जी इकडे जाऊ देत नाही किंवा ही एनर्जी इकडे जाऊ देत नाही, म्हणजे एनर्जी या दोन नोडमध्ये काय होते? बंदिस्त होते, कन्फाईन होते. म्हणून आपण काय म्हणलंय, एनर्जी इज कन्फाइंड बिटवीन टू नेबरिंग नोड्स. अँड लास्ट वन, द व्हेलॉसिटी ऑफ अ स्टेशनरी वेव्ह इज झिरो. ही स्टेशनरी वेव्ह या दिशेला प्रोपगेट होत नाही किंवा या दिशेला प्रोपगेट होत नाही, ही त्याच रिजन मध्ये राहते, त्याच रिजन मध्ये त्याची एनर्जी कन्फाइंड होते. म्हणून या स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी झिरो आहे, म्हणूनच याला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हटलेलं आहे, कारण ती प्रोपोगेट होत नाही, ती स्थिर आहे, स्टेशनरी आहे. तर ही स्टेशनरी वेव्ह कुठे तयार होते? समजा एखाद्या बोगद्यामधून जर रेल्वे जात असेल तर त्याच्या चाकाचा जो आवाज येतो त्या क्लिप पासून परत येतो, तो त्या भिंती जी भिंत बोगद्याची जी भिंत आहे त्याच्यापासून रिफ्लेक्ट होऊन परत येतो, पुन्हा ट्रेन पासून रिफ्लेक्ट होऊन परत जातो, आणि ट्रेन आणि बोगद्याची भिंत याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ह तयार होते. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला स्टेशनरी वेव्हचे देता येतात.